तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा। असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हईते मुखी गोड साखर, सोडून दे धनाच्या तुलालता, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा। कधी लागेल रे मेळ्या तुलाया, कधी लागेल रे मेळ्या तुलाया, मनोवावे भजन तू कर प्रभुजा, साथ आणि सुविधा सावी यांच्याकडून हे बहुमूल्याचं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय। मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद। कारण बुवा अतिशय सुंदर या ठिकाणी भजन रसिक बुवा सगळं मला वाटतं इथलंच आहे ही साप्तेवाडी। स्वर्गीय राजू शिंदे यांच्या स्मरणार्थ कृष्णा एकावडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं गोमूल्याचं पारितोषिक आलं। मंडळाच्या वतीने स्वीकारतो, स्वर्गीय राजू शिंदे यांच्या आत्म शिवशांती लाभो, त्या भगवंताच्याकडे प्रार्थना करतो आणि या बक्षाचा स्वीकार करतो। धन्यवाद। अतिशय आणि अतिशय सुंदर बुवा सुरुवात, कारण हे भजन रसिक जरी थोडक असलं नाही का, कारण या साप्तेवाडीसाठी एकच सांगू शकतो की अरे हिम्मत ठेवतो आम्ही अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा गाजवण्याची, हिम्मत ठेवतो आम्ही अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा गाजवण्याची, अरे गल्ली एवढा उत्सव आमचा पण अख्खा कणकवली तालुका नाचवतो आम्ही। म्हणूनच म्हणतोय की या साप्तेवाडीला समजू नका कमी, अशीच राहू दे गांगो मावली तुझ्या या कृपेची, भक्तांवर जावली हाकेला धावली नवसाला पावली, माझी कालिका देवी मावली, माझी कालिका देवी मावली, माझी कालिका देवी मावली। कारण आले किती गेले किती संपले भराला, आले किती गेले किती संपले भराला, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या या साप्तेवाडीतील भजन रसिकांचा भराला, माझ्या या साप्तेवाडीतील भजन रसिकांचा भराला। अतिशय सुंदर सुरुवात, कळ काढली होती पण हरकत नाही, काय ना काय बोलले व पण ती संस्कृती माझ्या घरची सांगितली की मुंबईची संस्कृती मगासपासून सांगते की मुंबईत काय होता आणि गावात काय नाही काय आणि आपला सांगू काय जाता बरं। दुसरं काय म्हणता 100 कोरा डोळे नाही, डोळे असतं तर म्हणता काय केला नसतं, हे भाऊ जागा नाही झाली असती काय ती भवानी विरंदी काय नक्की काय का कांडा मशीन काय का नक्की काय होता दुसऱ्याकडे काय हरकत नाही ना, आमचं एकच झालो एकावर आम्ही थांबलो पण एकाला जर बघशील तर ह्या मंडळीची गरज नाही
देवा जपतो म्हणजे भय दोघांचा हे खुर्चे बसतच नाही तर एकटो बसलो काच कर तो बसतो बरोबर तो अगदी सुळसुळ झाली काय गलती त्याचा हे नाही काय की पूर्ण वेज म्हणजे भट म्हटला असेल ते कसं आलं आणि भटा तर तुळतुळी झालेलो ऐकलं फक्त जानवे या काळात झालं तर राहुल पण हरकत नाही भो अतिशय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज माझ्याकडे तुषार शिंदे म्हणून आज ही बारी बुवा युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवण्याचं आजचं हे काम आज तुषार शिंदे आमचे तबलावादन करतात ज्यांना जोरदार काळ झाल्या पाहिजे कारण ही बारी अवस्मृती आणि शेवटपर्यंत आयुष्यभर ती बारी त्याच्या चॅनलला राहणारे लोक बघणार जरा तुषार शिंदे नावाने युट्यूब चॅनलला त्या पोरग्याक आमच्या मदत करावाय जरा त्या सबस्क्राईब बटन काय असतात त्या दाबा आणि बाजू घंटा असतात ती दाबू विसरू नको त्या मात्र्यांनी काय 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 नाही रे असं कळ करूचा काय बारी अहो मी मगाशी मिक्सर वरना बोलले की खरोखर औषिक माझा म्हणजे देवा शपथ माझा तर कामच नाही मिक्सरचं फक्त मिक्सर लांबसून बघतो बायको काय करूकच देत नाही तर त्या दिवशी म्हातारी तुमचं सांगतोय लगीन झालेला झिलाचं लगीन केला विचार केलं काय घे सून कशी भंग म्हणता पोहणार तिच्या शिरा पडून माझ्या बायको माझ्या झिलाक म्हणता बैल करून टाकला ना तर काय करता नाही म्हणता झाडू मारता भांडी घासता कपडे धुता बैल झालो म्हणता बायको तू आणि पाच सहा महिन्यापूर्वी चेडवाचं लगीन काय घे चेडवा सास तुक जावय कसं म्हणत वय रे पोरा म्हणता जावय म्हणता देव माणूस मिळालो माझ्या पोरा कायच करू देत नाही म्हणता करता काय म्हणता सकाळी उठून झाडू मारता भांडी अशी परिस्थिती म्हणून सोन्या तुका सांगते अजून मांडावर आणि लगीन कार्य उरकून घे तू घाबरता लगीन कार्य का काय तसं काय नाही ना बघा लगीन सांगितलं की जीव हातभर बाहेर काढला आतापासून आमदे भटून नाही झालं तुला दुत्तव्याचं समजा कोपरा कोपरा फोडूची लागतील ना दुत्तव्याचं काय केला नसत त्यावेळी हा लिव आणि खाली आणतो की माझ जुन्या संस्कृती या ठिकाणी बरोबर ना आज सांगण्यासारखे विषय ना आज बघा ती आजी घरी आजी बसलो आमचे कपाळात बसतो जी कुंकू आला कुंकू कपाळावर आला तुम्ही बघू नको कपाळावर कुंकू का कारण पूर्वीची प्रथा होती बघा कारण तिच्या कपाळावरती भलं मोठं कुंकू तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून त्या कपाळावरती कुंकू असायचं आणि दुसरं कारण म्हणजे की त्या कुंकूकडे बघून बखबकलेल्या नजरा शर्मेने गळून पडायच्या एवढं तेजस्वी सूर्याचं तेज त्या कुंकवामध्ये होतं नाही काय वखवकलेल्या नजरा आपल्याकडे शर्मेने नजरा त्यांच्या गळून पडायच्या म्हणून ते कपाळावरती कुंकू माझा या ठिकाणी सर्व मुलींना सांगणार की आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे तुम्ही भले टिकली लावा पायात चप्पल 2000 आणि टिकली 4 पण घरातून बाहेर पडताना आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे की कपाळावरती थोडं का दिसत नाही घेतला तरी त्याला पण कुंकू जरासा लावा देवा चप्पल सांगते तुमका आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे ते प्रतीक आहे कुंकू नाही का आता टिकले येऊ बाहेर कट्यात जाव माझ्या घराकडे तुम्हाला सांगते बाथरूमात चिकटो होता पिंपा सौभाग्यवती भाव हे चिकाटलो म्हणजे तुम सगळ्यांच्या घरात काय जा तुम्ही हसा नको पिंपात चिकटो होतात सौभाग्यवती भाव हे चिकाटलो गम असेपर्यंत ठरवलो चिकटून गम सुकलो तो खाली वास खाऊन गेलो बाथरूमात पुन्हा आरशाकडे येतं आता हळू हळूहळू उगाच नाही तर तिका बरं वाटतं आज मला समाधान वाटतं ती डोळे डोळ्याचा टिपा येईल बाहेर तरी हसतात पुढे आरशाकडे येतो आरशात टिकतो तर सौभाग्यवती भाव तरी टिकलो पण कधी कधी तुमका सांगता असं करू नको कोणाच्या ह्याच्यात तसं येत नाही आयुष्यात की लाईटीच्या बटना गोल चिटका होतात का मेलो नाही शॉक लागून अशी परिस्थिती आहे आणि जुन्या संस्कृती बुवा किती ह्याच्यावरच की बारी करीन तुमका बोलो काय मागा गरज नाही आणि मागा कोण कुत्रो तावलो नाही तुका चांगला म्हणून घ्यावा शिवाजी महाराज गडावर जातो वाटतं तुम्ही हा जुनी संस्कृती तुमचा सांगते आता लगीन कार्य एकदा किती सांगते लगीन कार्य आम्ही आहोत पर्यंत आता 40 आमची सरली बुवा निदान लग्नात बोलो बारशात भजनात आम्ही येऊ
सगळं काय दुर्बळ. ते जुने संस्कृती गेले हो जुने दिवस. लगीन बघा एका चाडवाचा एका झिलाचा लगीन जमूचा झाला. त्या एका गावात जाऊचा ते दगड मारणं म्हणतात ते का बुवा दगड मारणं म्हणतात म्हणजे थंय बघू जाऊचा चाडवाक. आम्ही एकदा गेला होता हो दोघवले आम्ही आणि एका आमच्या नानग्याचा लगीन माहित नव्हता आणि त्याला चेडू बघू एका गावात एका घरात जाऊन बसला. घरात जाऊन बसल्याबरोबर तीन पांढरं फटफटीत कोरी असो लाईनी देऊन बरवलो. आमचं नानभाऊ सकाळ म्हटला बुवा ह्याच्यातलं याच तरी गावत ना आणि सुरुवात केली हो प्रश्न उत्तर. कोरी तुझं नाव काय? कोरीचं नाव विचारल्याबरोबर आऊ गाडी मिळली. आऊस म्हणता सकला. कोरीचं नाव सकला तेव्हा नावात अशी सकल्या गंगल्या गो यसल्या गो कायदा नकल्या अशी नाव तेव्हा. पण नाव विचारला आऊशी नाव सांगितलं आऊस म्हणता सकला. आता बुवाने दुसरं प्रश्न केला आणि कोरी शिक्षण काय? तो सर शिक्षण विचारलं झाला रे काय मजा करा तिकडे पण काळोखात बघा रे धृतराष्ट्र भेटलो काळाकडे. तर गुवारी भेटलं पोरी तुझं शिक्षण काय? तो सर बापूस आडवलं बापूस म्हणता LLMP घटक लटक ते मॅट्रिक पास वार कसा तरी पास झाले का आणि झाला बाबा नानगोच्या कडून नानगो म्हणता बुवाने कोपरा वाहता. तुम्ही एकही प्रश्न इतर नको मागा पोरग्यापासून आम्ही सांगतोय. अरे म्हटलं थांब जरा पोरा बोलत नाही पोरांका बोलती करू हवी पोरांका बोलती करू. पाहुण्यांना सांगितलं पाहुण्या म्हटलं जेवण वाढा ताबडतोब आम्ही म्हटलं जेवल्या जेवल्या तुमचा निर्णय कळाचा खायला पोर पसून आता आणि पाहुण्याने 12:30 बाहेरच्या वेळेस जेवण वाढलेले हो आणि भुरकडून गावची गुरुवात सवय सुरुवात काय आमटी झाली आमटी झाली म्हटल्यावर या पोर ज्या पोरान त्या आमटे कोणी दिलेले असतात त्या पोर पत्ता असतात. वय वय आमटी चांगली होत नाही सगळ्या ते का फोयटी मी दिली होईल या गावला. आता त्या पोरात कोणी देताना दुसरा पोर तर पाठी होता जिरा मोरी टाकू मदत करीत होता. त्या म्हणता बोय आपलीच लाल करता मी काय करता बरोबर होता त्याच्या पाठून धंदाला. वय वय तू बोयनी दिले म्हणून काय झाला त्याच्या जिया मुव्ही मी टाकली होय नानगो घाम कुठलो नाग्या नानगो म्हणता बुवा चल काय म्हटलं चाळी दादा काय म्हटलं थांब तिसरा पोर मधल्या जागा तो घोम गायत्री अगदी त्याच्या तोंडाकडे बघशाल तर अगदी शांत तर म्हटलं नानग्या थांब जा तिसरा. आता ही दोघा पताकड्या बोलत भूतूर मधल्या दारात ना चाळे जाती सारखा किसा आता अगो मया बोलू आयन सांगेन बोलांचो मी काय बोलले ही भीती वाटता पण बरोबर ही सगळी परंपरा बुवा तुमचा बोलू का जवा असं काय नाही बुवा. शिवाजी महाराज नाही का बुवा आपण म्हणतो शिवाजी महाराज जन्माला आले पण जिजाबाई जन्माला आली पाहिजे आणि अर्धचंद्र चंद्रपूर आपण कपाळावर लावतो नाही का बुवाने सांगितलं बरासा बुवा काहीतरी फिरलेले आम्ही तिकडे बुवा किल्ल्या बिल्ल्यावर कधी गेला नाही आपलो किल्लो फक्त देवगड. काय हे बाबा माझ्यावर तुमच्यात काय म्हणणं आहे तो म्हाताऱ्याने आज केला नाही देवा शकत ही सकाळी माझं नाव आणखी महिनोभर तरी ही तुमच्या तोंडात माझं नाव म्हातारी तर बघा छत्रपती शिवाजी महाराज नाही का सुरुवातीला बुवाने सांगितलं कारण छत्रपती शिवाजी महाराज काय होते 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यशाजी प्रेम हजार मुघलांसोबत एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी अरे हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव संभाजी अरे 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव धनाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन सौभाग्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी बघा छत्रपती शिवाजी महाराज आज विषय आला म्हणून सांगतोय कारण वेळ आणि लोक तेवढी थांबताय ऐकताय कारण छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत आपल्या या देशाचे दैवत आहेत बरोबर आहेत पण आपल्या या देशाचं दुर्भाग्य आहे की फक्त छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला चौथीच्या पुस्तकात शिकवतात ते म्हणजे त्या खानाचा व दफ्जल खानाचा व एवढंच फक्त आपल्या मुलांना शिकवलं जातं पण त्या खानाचा व ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यावेळी त्या खानाचा तब्बल 3 वर्ष अभ्यास केला होता की मी 3 वर्ष अभ्यास त्या
खाणाला कुठे बोलवायचं, खाणासोबत येताना कोण येणार, आपण कोणाची निवड करायची, खाणाची छावणी कुठे बांधायची, एका एका गोष्टीचं नियोजन केलं. पण महाराजांचं नियोजन एकच चुकलं, तो म्हणजे स्वतःचा मृत्यू. स्वतःच्या मृत्यूचं नियोजन नव्हतं. जेवढ्या स्त्रिया मराठ्यांच्या स्त्रिया अबला नारी असायच्या त्यांना उद्ध्वस्त करत हा गुरुमीन पुढे निघाला. आता महाराजांना कळालं की खान भेटायला येतोय, म्हणून महाराजांनी त्याला भेटण्याची जागा निवडली की प्रतापगड. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली. आता महाराजांना समजलं की खान येताना कोणाला आणतोय, तर खानाच्या सोबत सय्यद बांडा होता. आता सय्यद बांडा कोण, तर दाण पट्टा फिरवण्यामध्ये सय्यद बांडासारखा योद्धा नव्हता. आता एवढं महाराजांना समजलं की सय्यद बांडा त्या खानाच्या सोबत आहे, म्हणून महाराजांनी निवडला तो फक्त आणि फक्त जीवा. जीवा महाला नाभिक समाजाचा होता. त्या जीवा महालाला निवडला का, तर ज्याप्रमाणे सय्यद बांडा दाणपट्टा फिरवण्यामध्ये माहीर, त्याचप्रमाणे माझा जीवा महाला दाणपट्टा फिरवण्यामध्ये माहीर होता. झालं बाबा, खान आला प्रतापगडाच्या पायथ्याशी छावणीमध्ये, खानाचं आगमन झालं, महाराज गड उतरायला लागले. महाराजांनी जीवाला बाजूला घेतला, जीवा तू माझ्यासोबत छावणीमध्ये यायचं, तू मला नाही बघायचा, तू खानाला नाही बघायचा, तू बघायचा तो फक्त सय्यद बांडा. त्या सय्यद बांडावरती लक्ष ठेवायचं. झालं, महाराजांनी दुसरा निवडला तर संभाजी गावची. बलाटे अशा खानाच्या भेटीला जातोय, त्याच्या कोणी तो त्याच्या ताकदीस ताकद असणारा एकमेव म्हणजे संभाजी गावची होता. 8 फूट उंच बलाट्य त्या संभाजी गावचीला महाराज सांगताय, संभा तुझ्या छावणीमध्ये प्रवेश नाही, तू छावणीच्या बाहेर उभा राहायचं. आणि जर का त्या खानाने माझा दगा केला तर त्या खानाला या प्रतापगडावरून जिवंत जायला द्यायचं नाही. झालं बाबा, हा हा म्हणता महाराज गड उतरले. महाराजांनी जीवाला घेतला, महाराज छावणीमध्ये प्रवेश केला. आता महाराजांना बघितल्याबरोबर खान दाडकर उठला आणि आहोत किंवा करत करत त्यांना आलिंगन घातलं. पण कपटी काला घेऊन आलेला तो खान त्याने काय केला, एका हातामध्ये त्या महाराजांची मान दाबून ठेवली आणि दुसऱ्या हातामध्ये खजीर काढला आणि राजांच्या पाठीत वार केला. पण महाराजांचं नशीब बलवत्त, अंगामध्ये चिलखत होत, राजांना वार झाला नाही. पण राजांनी कपटी काळ ओळखला आणि काही क्षणाचाही विलंब न करता त्या छावणीमध्ये त्या खानाचा वाघ नका भुटून त्या खानाचा पसरा बाहेर काढला. खान त्या छावणीमध्ये दाडकर पडला. एवढं मात्र त्या सय्यद बांडाने बघितलं आणि सय्यद बांडाचा दाणमट्टा त्या छावणीमध्ये फिरू लागला. मंडळी एक लक्षात घ्या, त्या सय्यद बांडाचा दाणमट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करणार. त्याचवेळी या शिवा महालाने त्या सय्यद बांडाचा हात दाणमट्ट्या सहित निकामी केला आणि त्यावेळी इतिहासामध्ये एक वाक्य करून दिलं. ते वाक्य म्हणजे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तो ह्या काहीतरी सांगू खो, प्रयत्न करा. पण सुंदर गोवांचं गायन पण अतिशय सुंदर. कारण सुजित परब नाव ऐकून होतो बरेच वेळा आमचे कार्यक्रम, मग आता बापरड्यात पण होत होतो, पण तो पण कॅन्सल झालो. काहीतरी तुझी आडमळ हा मी आज चौकशी केली, देवाच्या पण पाहणाला कौलच देत नव्हतो. एकदा गारा नाही केलो होतो, ऐकला म्हातारे कोणतरी होते बायपास त्यांची झाली होती. माका बंगला गारा नाही फार आमका माहित नाही, तरी आम्ही देवळात जुनी माणसं आपली गारा नाही घालू. आणि मी आपलं भेटलंय, त्याला म्हटलं बुवा येऊ. सन्मान्य महिंजी सुतात यांकडे 101 रुपयाचं भरमोल एकदम माहिती मिळतो. म्हटलं आता बाय पास झाली, माका काय पळा मार्ग नाही. माकाडला बाय म्हणजे चिवून पास झाला की काय. मी आपलं देवाकडे उभं राहिले आणि गाराना केलंय, बघ बाबा देवा महाराजांना आज जशी काय ह्यांची बायपास झालेली आहे तशी वर्षानुवर्षा ह्यांची बायपास होत राहून दे रे महाराजाला. बायपास झालेलो माणूस जागा अटॅक अशी आमची बुवा गाडा आडमळा तुझी या बाणा काढले पण कोण नाही तुमची बुवा खरंच नाही. बुवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या माझ्यावरून सांगितल्या होत्या, बाकी तुमच्यापर्यंत काही विषय नव्हतो. पण हरकत नाही, तुमचा जर खाजूच असा माझा
खाजूक सुरुवात करूया कसं करायचा, कारण गोड माणसाक आपण कारण फणसासारखा माणसं गोड माणसाक आपण कधीच बोलत आहोत. आज गोठणकर बुवा असतील, कारण ही भजनाची संस्कृती परशुराम बुवा पांचाळ चंद्रकांत बुवा कदम आज विलास बुवा पाटील आज ही बुवा अभिमान वाटतो मला की ही जी पेटी मला आज भजन क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष मला जी पेटी लागली ती स्वर्गीय विलास बुवा पाटील यांची ही पेटी आहे. आज मोठं एवढंच समजलं ना बुवा, काय पैशाची गरज नाही. आज विलास बुवा पाटील कुठे आमच्या मध्ये त्यांनी पण बुवा नव्हता की पाटील बुवांची पेटी आम्हाला भजनामध्ये वापरायला मिळेल. ज्यावेळी पाटील बुवा गेले त्यावेळी त्यांच्या मुलांनी अविनाश बुवा गाडी कुणकेश्वरचे बुवा पाटील बुवांचे शिष्य त्यांच्याकडे ती सुपूर्द गेली. त्या दिवसापासून आज गेली 10 वर्ष ही पेटी हरिनामात आम्हाला वापरायला मिळते. तेवढं मोठं भाग्य आहे नाही काही, कारण हे हरिनाम आहे. ते हरिनामात आपण एकमेकाला बोललो आता इथे माता ते हसली भरपूर त्यांचा समाधान झाला. ते म्हणतील दोघांच्या पैसे एकट्याने फेरून चालवा. कारण तुमका सांगतो माझी बायको तुमका सांगते एवढी शुभ्र ना त्या दिवशी पाककले स्पर्धेत एक नंबर येलो बायको तो पाककले म्हणजे स्वयंपाक करू ती कला ही असता ती स्पर्धा त्याच्यात एक नंबर येलो. माका बोलवलं नाही घराकडे गेले सगळे बुवानं म्हणलं तुम्ही झाला तुमचा सत्कार करू तर म्हटलं माझो सत्कार की त्याने माझो सत्कार नको मेहनत म्हटलं तिची या मेहनत तिची या ते म्हटलं आपलो काय तिचो सत्कार केला तरी आमचा भाग माका पोहोचत नाही ना म्हणाल तुम्ही चला म्हटलं गेलं हो सदरो बिदरो घातलंय ती आपली मस्तपैकी शालू नेसलेली चाललं आपल्या हातात हात घालून आपली त्या कार्यक्रमापर्यंत गेला आणि माका वरती बोलवलं तरी पण मी म्हणतो नको माझो तिचो सत्कार करा तिका काय तर बक्षीस द्यावा नाही म्हटलं तुमचं शाल घातला मगाशी ती शाल घातला सगळं गुलाबाचा फुल दिला नारळ एक दिला म्हटलं तुमचं सत्कार एवढ्यासाठी की ती जर काय 15 वर्ष तुमचा करून घालता आणि तुम्ही त्या पचवता त्याच्यासाठी म्हणालो तुमचं येतो सत्कार काय काय चांगला आहे ना या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही कारण या ठिकाणी कोण कोणाला घाबरत नसतं. भजन क्षेत्र म्हटलं बुवा की सांगतात की मारामारी करणार बुवा तो आपली संस्कृतीच नाही ना असू ते कोण करत असतील पण एक लक्षात घ्या या ठिकाणी आपण हा परमेश्वराचा उत्सव वर्षातून एकदा करतो नाही का. सगळा दिवसभर अगदी सगळा चालला चांगला चालला सकाळी पूजा दुपारी महाप्रसाद संध्याकाळी ग्रामस्थांची भजना आणि रात्री तोपर्यंत सगळा चांगला ग्रामस्थांच्या भजनापर्यंत म्हणजे तुमच्या पदरात पुण्य. आपण पूजा का घालतो परमेश्वराचा उत्सव का करतो वर्षातून एकदा का तर आपली मुलं बाळ आपली शेतीबाती आपले उद्योगधंदे वर्षभर चांगले चालावे त्याची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण ही भजन सेवा ठेवतो नाही का. पण संध्याकाळपर्यंत एका ग्रामस्थांची भजना शेवटी रात्री डबल वारी हईली आमने सामने की ता सगळा दिवसभर केला त्याच्यावर पाणी पडला पुन्हा गेल्यावर जाग्या पुन्हा दुसऱ्या दिवशी पिशवीत नारळ भरायचो कोण रामेश्वराकडे जाता कोण कोटेश्वराकडे बाबा बारा नाही अरे अशी परिस्थिती आहे. म्हणून बुवा काय नाही हे चांगले दिवस भजनाला येणारच आहे त्यात काय वाढ नाही पण तुम्ही आम्ही बुवा आपण सुधरलो पाहिजे या मताचा मी आहे. आपण सुधरलो आपण सुधरलो तरच याच्या पुढे पुढील पिढी कारण पुढील पिढी जी भजनाची येते ती चांगली येते बुवा लक्षात घ्या. त्याचा अर्थ की आता आहे ते वाईट आहे पण काही जे विषय जर भजनातून वगळले तर ते नक्कीच चांगलं भजन आहे. म्हणून म्हणतोय बघा या ठिकाणी जास्ती वेळ न घेता रूपाचा अभंग या ठिकाणी नाही करा नाही करा
Yeah.
Thank you.